नमस्कार मंडळी, मी अर्पिता। मनीषात किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। नवरात्री स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी। साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा कसा बनवायचा अगदी 10 मिनिटात कुरकुरीत वडा आपण ते बघणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये। वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी साबुदाणा कढईमध्ये बारीक फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होण्यापर्यंत। साबुदाणा भाजून झालेला आहे, आता आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर। शेंगदाणे देखील भाजून झालेले आहे, एका प्लेट मध्ये काढून घेऊया। शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत साबुदाणा वाटून घेऊया। शेंगदाणा भाजूस तर साबुदाणा देखील गार झाला आहे। आता मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे। एका छाननीमध्ये काढून पावडर छानून घ्यायची आहे। बघू शकता पावडर तयार आहे, बारीक पावडर करायची आहे। बघू शकता थोडीशी रव्यासारखी। आता आपण शेंगदाण्याचे सालं काढून घेऊया। शेंगदाण्याचे सालं देखील काढून झालेले आहे, बघू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पावडर करून घ्यायची आहे शेंगदाण्यांची। आता वड्यासाठी पीठ मळून घेऊया। त्यासाठी साबुदाण्याच्या पिठामध्ये 4 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि मीडियम साईजचे 4 बटाटे उकळून घालायचे आहे, त्यामध्ये किसून घालायचे आहे। आता त्यामध्ये 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे, चवीनुसार मीठ आणि पाणी न घालता पीठ मळून घ्यायचं आहे बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच। बघू शकता पीठ मळून झालेलं आहे, थोडं देखील पाण्याचा वापर केलेला नाही। जर तुम्हाला वाटत असेल पीठ कोरडं आहे तर तुम्ही पाण्याचा हात लावू शकता। आता अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहे, लाडू बनवतो तशा प्रकारे। जर तुम्हाला वाटत असेल पीठ कोरडं आहे मग तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घेऊन हात त्यामध्ये बुडवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहे। तुम्ही चपटे देखील वडे करू शकता, टिक्की असती त्याप्रमाणे। आता आपण तळून घेऊया। तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि मग त्यामध्ये वडे सोडायचे आहे।
वडे चांगले गोल्डन ब्राउन कलर येण्यापर्यंत तळून घ्यायचे आहे। बघू शकता आपले वडे तयार आहे। अशा प्रकारे साबुदाना वडा केला तर साबुदाना वडा तेलामध्ये फुटत नाही। बघू शकता किती छान वडा तयार झालेला आहे। अशा प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचे आहे। जर तुम्हाला या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा आणि तुमचे वडे कसे झाले आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। साबुदाना वडा जसा तेलकट असतो, हो वडा तसा तेलकट बिल्कुल भी नसतो। थोडं देखील तेल पीत नाही हो वडा आणि ऑयली देखील नसतो। आता आपण हिरव्या मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहे। हिरव्या मिरचीला अगोदर धुवून चिरून घ्यायची आहे। मिरची देखील तळून झालेली आहे। हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीवर, दहीच्या चटणी सोबत खाऊ शकता। ह्या नवरात्रीमध्ये नक्की वडे करून बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा। आता वडे कडक किती कुरकुरीत झालेत बघू शकता आवाजावरून। तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, बघू शकता आतन किती सॉफ्ट आहे आणि बाहेरन कुरकुरीत। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय। थँक्यू।